मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत आहे आणि 5 मंत्र्यांना पदावरून दूर करा अशी अट भाजपने घातल्याची सगळीकडे चर्चा आहे, खरं काय आहे? मुख्यमंत्र्यांवर त्यासाठी दबाव असल्याचं सुद्धा भारतीय जनता पार्टीचा मी 32 वर्षापासून कार्यकर्ता आहे। भारतीय जनता पार्टी मला नाही वाटत की कुणाच्या अधिकारामध्ये हस्तक्षेप करेल, कुणाला मंत्री ठेवायचं कुणाला नाही ठेवायचं हा संपूर्ण अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आहे। त्यांच्या पक्षातल्या कुणाला मंत्री करायचं नाही करायचं कुणाला काढायचं हा त्यांचा अधिकार आहे। भाजपा कधीच अशा ठिकाणी नाक खुपसत नाही, कशाला नाक खुपसायचं आम्ही आणि कशाला त्या ठिकाणी त्यांना सल्ला द्यायचा? शेवटी आमची युती आहे, युतीचं सरकार आहे, त्यामुळं भाजपाचं कोण मंत्री व्हावं भाजपात कोण मंत्री नाही व्हावं हे भाजप ठरवेल, शिंदे म्हणजे शिंदे ठरवतील। त्यामुळं ह्या चुकीच्या एक नरेटिव भाजप सेना युतीचे आमचे जे आमदार आहे यामध्ये धुसफूस वाढली पाहिजे, आमदारामध्ये असंतोष निर्माण व्हावा याकरता ही पुंगी सोडली आहे, ही गाजराची पुंगी आहे। गठबंधन आपण पाहिलं तर चित्र दिसलं कुठेतरी, जे माजी आमदार होते त्यांनी आपली जी खंत आहे ती तुमच्या समोर आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त केली की आशिष जयस्वाल स्टेजवर बसले आहेत, एखाद्या विधानसभा निवडणुकीमध्ये एखाद्या उमेदवाराला जर दुसऱ्या उमेदवाराने हरवलं असेल, आता आशिष जयस्वालजींनी रेड्डीजींचा पराभव केला, भाजपचा पराभव झाला, आज त्यामुळं ते पराभवाच्या बाहेरून बाहेर निघाले नाही आहे, त्यामुळं त्यांना असं वाटतं आशिष जयस्वाल आमच्या डायसवर येऊ नये। पण युती आहे, भाजप सेना युती, देवेंद्रजी मी आशिष जयस्वाल आणि माननीय खासदार कृपाल तुमाने यांना निमंत्रण दिलं होतं, त्यामुळं ते निमंत्रण आले, ते काही जबरदस्तीने आले नाही। त्यामुळं जे काही कृती त्या ठिकाणी झाली ती चुकीची होती। खरं तर निवडणूक संपल्यानंतर सर्वच उमेदवारांनी सर्वच पक्षांनी निवडणुकीचं राजकारण विसरून जायचं असतं आणि विकासाचं राजकारण करायचं असतं। देवेंद्रजी काल विकास करण्याकरता नागपुरात आले होते, नागपुरात फिरत होते, त्यामुळं जे काही आमच्याकडनं झालं ते चूक होतं। निश्चितपणे रेड्डीजीकडनं जे काही झालं त्याबद्दल खरं तर मी याबद्दल आता खूप काही बोलणार नाही, पण आशिष जयस्वाल आणि तुमाने हे आमच्या विनंतीवरूनच डायसवर आले होते। ठाणे आणि कल्याणच्या मतदारसंघासंदर्भात तिथे घडताना दिसत आहे, अगदी संजय केळकरने दोन्ही मतदारसंघावर दावा ठोकलाय। मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे की कुठला मतदारसंघाचा खासदार कुठल्या मतदारसंघाचा आमदार हा ठरवण्याचा अधिकार ना राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाला आहे ना मला आहे ना कुणाला आहे, हा संपूर्ण अधिकार केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला आहे। त्यामुळं उत्साहाच्या भरात कुणी काही बोललं, कुणी काही श्रीकांत शिंदेकडे काही लोक बोलले असतील किंवा आमच्याकडे काही बोलले असतील याला काही तथ्य नाही आहे। केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड एकनाथजी देवेंद्रजींच्या समन्वयाने मोदीजींच्या नेतृत्वात जे ठरवेल तिथेच त्या ठिकाणी जागा वाटप होतील, जागा वाटपाचा अधिकार हा राज्याच्या कुठल्याही व्यक्तीला नाही।